नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत। उन्हाळा म्हटलं की कैऱ्या येतात आणि कैऱ्या म्हटलं की कैरीचं पन्ह झालंच पाहिजे। कैरीचं पन्ह 2-3 प्रकारे बनवतात। हे पन्ह गूळ वापरून आणि साखर वापरून असं दोन्ही प्रकारे बनवता येतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरी शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये साखर वापरून प्रीमिक्स बनवून ठेवणार आहोत। या प्रीमिक्सचं शेल्फ लाईफ जरा कमी असतं। हे साधारण 12 ते 15 दिवस फ्रीजमध्ये टिकतं आणि 2-3 चमचे हे प्रीमिक्स थंड पाणी आणि बर्फ घातला की पन्ह लगेच तयार होतं। तर चला मग आपण लगेच रेसिपी बघूया। कैरीच्या पन्हासाठी काय काय साहित्य लागतंय बघूया। मी ते 2 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतल्यात आणि ह्या आंबट कैऱ्या आहेत। 1 ग्लास पाणी आहे। केशरच्या काड्या आहेत। 4 ते 5 वेलची आहेत। वेलचीचे दाणे मी काढून घेतलेत आणि 2 कप साखर घेतली आहे मी। कैरी तुमची आंबट असेल तर 2 कप साखर घ्या किंवा मग तुम्हाला 1.5 कप साखर पुरते। दोन्ही कैऱ्या ठेवूया आणि याला आपण 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कैरी शिजती आहे तोपर्यंत आपण साखर वाटून घेऊया। वाटतानाच त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे पण घालायचे। आता ही साखर आपण पावडर करून घेतली आहे, ही मोठ्या बाउलमध्ये काढते मी। शिजलेल्या दोन्ही कैऱ्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे। आता हा काढलेला पल्प आपण या साखरेमध्ये घालूया। याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी आपण केशरच्या काड्या घालूया। एक वाटी गरम करून घेतली आणि त्याच्यावरती नुसत्या ठेवल्यात या, म्हणजे त्या कुरकुरीत होतात। आता हे सगळं मिश्रण आपण ब्लेंडरने एकजीव करून घेऊया। तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हा मस्त पल्प तयार आहे, रंगही छान आलाय। आता हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो। हे 2 कैऱ्यांचं पन्ह आहे। हे पन्ह एका स्टराईल काचेच्या बॉटलमध्ये आपण ट्रान्सफर करूया आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता। याचं शेल्फ लाईफ कमी आहे कारण आपण हे शिजवलं नाही आहे। आता हा पल्प वापरून पन्ह कसं बनवायचं ते बघूया। एका ग्लासमध्ये 3 ते 4 बर्फाचे खडे घालायचे। 2 ते 3 मोठे चमचे आपण तयार केलेला पल्प घालायचा आणि 2 कप थंड पाणी घालायचं। मिश्रण छान ढवळून घ्यायचं आणि याची चव एनहान्स होण्यासाठी 1 चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घालायचं। आहे की नाही सोपी रेसिपी, कुणालाही करता येईल। याला चटका द्यायची, गरम करायची, शिजवायची काही गरज नाही। फक्त कैऱ्या शिजवून घ्यायच्या, पल्प काढायचा आणि तुमचं पन्ह्याचं प्रीमिक्स तयार होतं। तर हे पन्ह प्रीमिक्स जरूर करून बघा, एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान सीझनल रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।